सगळ्यांचं लक्ष लागलंय. दादा अजितदादांच्या बहीण विजयाताई पाटील ह्या सुद्धा मतदान केंद्रावरती आलेल्या आहेत. काय मतदारांना आवाहन करा? मतदारांना मुळात आवाहन करू शकते का? म्हणजे जास्तीत जास्त मतदान, अगदी अधिकाधिक लोकांनी बाहेर पडून मतदान करावं आणि आपला हक्क बजावावा. एवढं दादांचा विजय निश्चित आहे मला तरी असं वाटतं. लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन अजित पवारांच्या भगिनींनी केलंय. त्या सुद्धा मतदानासाठी पोहोचलेल्या आहेत. अजित पवार यांच्या भगिनी सुद्धा यंदा अजित पवार यांच्या प्रचारासाठी सक्रिय झालेल्या होत्या. गावोगावी प्रचार त्यांच्याकडून करण्यात आलेला होता. बारामती मधल्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. पवार विरुद्ध पवार टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते. काका विरुद्ध पुतळा लढत या ठिकाणी पाहायला मिळते. या किती वर्षाचे संबंध? दादा दादा जे आहेत, दादा गुड मॉर्निंग. बेस्ट ऑफ दादा होय बाबा जीवन, तुझे माझे किती वर्षाचे संबंध? दादा दादा जे आहेत, दादा गुड मॉर्निंग. मतदारांना एवढंच आवाहन, खुल्या वातावरणामध्ये सर्वांनी मतदान करावं. प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून कोण अतिशय चांगल्या प्रकारे नेतृत्व त्या त्या भागाचं करू शकेल, कोण लोकप्रतिनिधी चांगलं काम करू शकेल, त्याचा अतिशय विचार मनापासून करावा आणि नंतर